केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मलयुक्त गाळ सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांना करायची आहे. या धोरणानुसार शहरातील रहिवाशांना 3 वर्षातून एकदा सेप्टिक टँक स्वच्छ करायची आहे. या प्रस्तावाला मनपाच्या आमसभेत माजी महापौर अंजली घोटेकर आणि भाजपच्या नगरसेविका वनिता डुकरे यांनी विरोध केला. त्यामुळे मनपाच्या आमसभेत भाजप विरुद्ध भाजप असे चित्र बघायला मिळाले. या निमित्ताने सत्ताधारी पक्षातील गटबाजी उघड झाली. मनपाची ऑनलाईन आमसभा आज पार पडली. आमसभेत मलयुक्त गाळ सांडपाणी व्यवस्थापन धोरण विषयपत्रिकेत होते दर निश्चित करून सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी एखादी एजन्सी नेमण्यात यावी अशी आमसभेत चर्चा झाली. यासाठी प्रत्येक कुटुंबाला 1000 खर्च येणार आहे. नागरिकांना आणखी टॅक्स नको असे सांगत घोटेकर आणि वनिता डुकरे यांनी विरोध केला. त्यामुळे केंद्राच्या योजनेला भाजपच्या सदस्यांकडूनच विरोध असे चित्र बघायला मिळाले. दरम्यान आमसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी आता एजन्सी नेमली जाणार आहे. अमृत योजनेकडे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कामाची गती संथ आहे, परंतु मनपा अमृतच्या कंत्राटदाराला देयके दुप्पट गतीने देत आहे असा आरोप त्यांनी केला. 227.96 कोटी रुपयांच्या या योजनेला सुधारित मान्यता दिली. त्यानंतर या योजनेसाठी 234.95 कोटी मंजूर झाले. त्यापैकी केंद्र शासन, राज्य शासन आणि मनपाचा हिस्सा धरून आतापर्यंत 227.96 कोटी रुपये मनपाला प्राप्त झाले. यापैकी 203.4 कोटी रुपयांचे देयक कंत्राटदाराला दिले आहे. या कामासाठी पहिल्यांदा डिसेंबर 2019 आणि दुसऱ्यांदा शासनाकडून 31 मार्च 2012 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. 31 मार्च रोजी ही मुदत संपत असल्यामुळे 1 एप्रिल 2020 पासून अमृतच्या कंत्राटदाराला दररोज दंड आकारण्यात यावा अशी मागणी देशमुख यांनी केली. क्वारंटाईन सेंटरवर भोजन पुरवठा करण्याच्या कामाची मुदत संपली आहे. ते कंत्राटदाराचे काम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. अमृतच्या कंत्राटदारावर दंड आणि भोजनाचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश महापौर राखी कंचर्लवार यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना दिले. आमसभेत स्थायी समिती सभापती रवी आसवानी व गटनेते उपस्थित होते. हा जी आर हा नियम हा आपल्याला शासनाकडनं आलेला आहे. आणि जे लोक बोलत होते की हा टॅक्स आहे, हा पहिली गोष्ट म्हणजे हा टॅक्स नाही आहे, ही आपली स्वच्छतेकडे वाटचाल आहे. तुम्ही आम्ही तुम्हाला म्हणतो की पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, म्हणजे आपल्याला पाणी येतील. पण ही घाण आपल्याला का जिरवायची आहे या भूमीमध्ये? आणि जोपर्यंत आपण जागरूक होणार नाही, तोपर्यंत आपण सुदृढ आरोग्याकडे वळणार नाही. जेव्हा आपण 3-3 वर्षांनी आपली सेप्टिक टँक साफ करू, हा आपण स्वच्छतेकडे जाणारा मार्ग आहे. आणि याच्यामध्ये मला काही असं अयोग्य वाटत नाही. मला असं वाटते विरोधक, त्यांना हा अभ्यासच नाही आहे. त्यांनी स्वच्छतेकडे वाटचालच केली नाही, त्यांना याचा काही अभ्यास नाही. त्यांनी पण हे ऐकून घ्यावं की हा टॅक्स नाही आहे, आम्ही टॅक्स वाढवलेला नाही. फक्त 3 वर्षातनं एकदा तुमची सेप्टिक टँक साफ करा, जेणेकरून आपलं आरोग्य सुदृढ होईल, हा विषय आहे. अमृतबद्दल पण विषय स्थापन केला होता, तर अमृत योजना आता लवकरात लवकर सुरू होत आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन दिली आहे, समजा आपण ती पाईपलाईन पूर्ण बुजवून टाकली थोडा, आणि जेव्हा आपण अमृत योजना चालू करू, थोडं बहुतही कुठे लिकेज असेल तर आपल्याला पूर्ण ते पेवर्स काढावे लागतील. आणि आता आपण अमृत एक एक झोन, आपल्याला 16 झोन आहेत, आपण एक एक झोन सुरू करणार आहे. 6 महिन्यात ते 8 महिन्यापर्यंत प्रत्येका घरी अमृतचं पाणी पोहोचेल अशी व्यवस्था आपण करतो आहे. आणि या अमृतसाठी आम्ही युद्ध पातळीवर लागलो आहे. आणि लवकरात लवकर अमृतचं पाणी प्रत्येक झोनमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहे. हा प्रशासनाचा विषय आहे. मी आयुक्त साहेबांना निर्देश दिले की जे काही आहे प्रशासनाने तो त्याचा अभ्यास करावं आणि त्या अमृतच्या ठेकेदारावर कारवाई करावी. पर्यंत टँक असेल तर 1000 रुपये, 1500 असेल तर 1500 रुपये, आणि त्याच्या पुढे 2000 रुपये प्रतिवर्ष अशा प्रकारचे कंपल्सरी प्रत्येक मालमत्तेला, म्हणजे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक घराला अशा प्रकारचे कर आकारण्याचा विषय घेण्यात आला होता. या विषयाला आम्ही विरोध केला. आधीच चंद्रपूरकरांची स्थिती खराब झालेली आहे कोरोनामुळे. टॅक्स मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे टॅक्स चंद्रपूर शहरात आहे.
पुन्हा टॅक्स नवीन एक टॅक्स कशाला, यामुळे आम्ही याचा विरोध केला. माननीय महापौर मॅडम यांनी 3 वर्षापर्यंत हे टॅक्स लागू होणार नाही असे आम्हाला आश्वासन दिले, परंतु हे टॅक्स जर लादण्यात आले चंद्रपूरकरांवर तर आम्ही याचा विरोध करू. त्याचबरोबर चंद्रपूर शहरामध्ये जे अमृत योजनेचं पाईपलाईनचं काम सुरू होतं त्याच्यामध्ये काम कमी केलं, रस्ते खोदून ठेवले, दुरुस्ती केली नाही, पण त्याला मोठ्या प्रमाणात त्याची बिलं मंजूर करण्यात आली. काम हळू सुरू आहे, काम कमी आहे आणि बिलं जास्त मंजूर करण्यात आली. अशा प्रकारचे गैरप्रकार झाल्याची प्रथमदर्शनी शंका आम्हाला आली. आम्ही माहिती मागवली. त्याच्यामध्ये आज 31 मार्च रोजी अमृतला दिलेली काम करण्याची मुदत संपलेली आहे, काम अपुरं आहे, त्यामुळे त्याच्यावर दंड आकारण्यात यावा, दररोज दंड आकारण्यात यावा अशी आम्ही मागणी केली. माननीय महापौर मॅडम यांनी माननीय आयुक्त यांना याबद्दल तपासणी करून दंड आकारण्याचे आदेश दिले.